हाँ नमस्कार। नाम क्या मालूम तुझे? सोनम गायकवाड़। हाँ सोनम गायकवाड़। हाँ बोला। दादा, काय झालं माहिती का? आम्ही गाडी घेतलेली टू व्हीलर शाईन, तर पहिल्या महिन्याचा हप्ता बरोबर गेला, मग नंतर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, माझ्या नावावर गाडी घेतलेली, बरं। तर त्याचा ऍक्सिडेंट झाला, 2 महिने त्याने फ्रॅक्चर होता, तर ह्या महिन्यात कामाला गेला, त्याला पेमेंट भेटला आहे सोमवारी, तर त्याला चेक दिला। आता चेक तर त्याची क्रॉस चेक भेटला आणि 3 दिवस झाला, तर त्या अकाउंट अजून पास झाला नाही चेक। तर ते लोनवाल्याला आम्ही काय सांगितलं की बाबा आम्ही 2 हप्ते भरतो पहिलं, भेटला की पेमेंट हे करतो म्हणलं, पण त्या दिवशी चेक पास झाला नाही, त्यांनी सांगितलं क्रॉस चेक आहे, तर 3 दिवस अजून लागतील म्हणून सांगितलेलं त्यांनी। बर म्हणलं बरं ठीक आहे चालेल। मग आता ते बँकवाल्याला आम्ही खोटे ठरल्यासारखं झालं, तर त्यांनी आज सर फोन केला आणि म्हणतो वापरतो शिवाय देते कुठलं फायनान्स आहे तू? ते मंगा फायनान्स मधून आहे, कुठला मंगा फायनान्स मधून, कुठला मन्ना फायनान्स, मन्ना फायनान्स, मन्ना फायनान्स। हां तर ते आपल्या भांगांशिवाय येतात आणि मग माझे मिस्टर चौरात आले, तर मला म्हणलं बघा ना कसं भांगांशिवाय येतं, म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या हातात दिला, तर त्यांना पण म्हणजे तुझ्या बायकोला मी असं करतो, तुझ्या बायकोला तसं करतो, मग त्यांनी पण इकडनं शिवाय दिलं दादा। तर बोलतो चोर आहेत तुम्ही, असं आहेत तुम्ही, आता आमच्या नावावरती गाडी आहे, तर आमचे कधी ना कधी बँकवाले पकडतील आम्हाला। गाडी कोणाच्या नावावर? भावाच्या नावावर का? माझ्या नावावर आहे दादा, मी माझ्या भावाला काढून दिली, तर फ्रॅक्चर झालं ना, आता गाडीवरून पडला ना, पाय फ्रॅक्चर झाला, म्हणून त्याच्यामुळे 2 महिने कामाला नाही, तर पेमेंट नाही भेटलं जातं त्याचा, असं झालं। तर 2 महिने भरलं म्हणजे टोटल 4 महिने झाले, मी ह्या महिन्यामध्ये 4 महिने झाले, त्याचे पेमेंट गेले नाहीये। पहिल्या महिन्यात बरोबर गेला आमचं, प्रॉपर पेमेंट गेला, आम्ही असं कधी कुठल्या बँकेचं लोन असं ठेवत पण नाही दादा। तर तो आपल्या भांगान शब्द वापरतो, तर हे बोले कारण तू गरीब पैसे नेवला आहेस ना, तर एक मिनिट, प्रॉपर कुठल्या जिल्ह्यामध्ये बोलतोय तुम्ही? काय बोला सर दादा? कुठून बोलतोय तुम्ही? मी नेरू नवी मुंबई मधून बोलतो। अच्छा बरं, गाडी कुठल्या शोरूम मधून काढलेलं आहे? उल्हासनगरहून काढली होती, एक ओळखीचे भाऊ होते ना। कुठे कुठे का कुठल्या गाडी आहे? गाडी भावाकडे आहे। गाडी कुठली आहे? शाईन, शाईन, शाईन। गाडी काढून तुमच्या भावाला दिले, पुण्याला असतो का तो? हा तो पुण्याला असतो, कामाला तिकडे ना। हप्ता तुम्ही भरता? हा बर, हप्ते माझा भाऊच भरतो, पण त्यांनी नाही भरले हप्ते, मला बोलला तो की दीदी माझ्याकडनं लेट झाले हप्ते, तर तो पेमेंट साठी जरा टेन्शन मध्ये, मग इकडे तिकडे फिरते दादा। किती पेंटिंग असते? 4 हप्ते आहेत। 4 किमती पेंटिंग मध्ये का? मी बोलल्यानुसार तुम्ही त्यांना सांगायचं की माझं थोडं प्रॉब्लेम होऊन, त्यांना सांगितलेलं त्याला, आणि आम्हाला त्यांचे पैसे सोमवारी भेट मंगळवारी भेटणार होते दादा, आम्हाला वाटलं मंगळवारी चेक पास होईल, पण मंगळवार नाही झाला, आज बुधवारच, तर आज संध्याकाळी चेक पास होणार। तर तो काय बोला, उद्या सकाळी सकाळी मी दीदी 2 पेमेंट भरतो बोलला, तर तो घाण शिवाय देतो आणि काय पण असे घाण शब्द वापरतो। मग माझ्या मिस्टरांनी बोलले करून की तू लेडीजला बोलायची अशी पद्धत नाहीये ना, तू नीट बोल ना। तर ते बोलते तुम्हाला पद्धत वापरते, मी ह्याला हे करतो, त्याला ते करतो, असं तसे घाण शब्द वापरतो। नाव काय त्यांचं? नंबर देऊ का दादा, तुम्ही बोलता का ते? मी कॉम्प्लेंट नाही। नाव काय त्यांचं? नाव नाव नंबर पण द्या। नाव काय त्यांचं? नाव निखिल आहे वाटतं। निखिल पूर्ण? निखिल पूर्ण नाव माहित नाहीये दादा, निखिल नाव फक्त माहिती आहे। आणि आता कामावून त्यांना गाडी कोणाचं? तुमच्या नावावर? नाव काय तुमचं पूर्ण? सोनम गायकवाड। तुमच्या नावावर गाडी आहे का? हा सांगा नंबर एक मिनिट त्याचा। हॅलो, हा बोला सर। हॅलो, नाव काय तुझं? तुकाराम। तुकाराम बोलके, कुठल्या फायनान्स मधून बोलतोय तू? मनबा फायनान्स। सचिन भाया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। हा बोला। एका लेडीजची कंप्लेंट आली माझ्याकडे, सोनम गायकवाड, ह्याला असं लेडीजला कसं बोलायचं, काय बोलायचं? एक मिनिट, त्यांच्याकडे फोन देतो, त्यांनी त्यांनी बोलत होते ना, त्यांच्याकडे फोन देतो। होय निखिल, फोन आला कोणाचा? हॅलो हॅलो, कोण? नाव काय तुझं? तो कोण? अरे जाऊन या, सचिन भाई पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। तू कोण? तुला सगळं बोलतोय ना मी, कोण आहे तुला माहिती का मी? कोण बोलताय? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। तू कोण बोलतोय म्हणला? डायरेक्ट बोलतोय का? होय रे, काय झालं? कुठलं फायनान्स आहे तुझं? मनबा फायनान्स। कुठलं? मनबा फायनान्स। मनबा? हा मनबा का मंदा? मनबा मनबा। सोनम गायकवाड यांची कंप्लेंट आली माझ्याकडे, काय बोलतोय लेडीजला, कसं बोलाय तुला माहित नाही का? ध्यानात आहे मॅडम, लहानवरती काय बोललो ना, मी पण जर ऐकू मी काय बोललो त्यांना, तेव्हा तुम्हाला पण कळलं। तुझं ऑफिस? हा ऑफिस कुठे आहे तुझं? मुलुंड। मुलुंड म्हणजे? हो मग लेडीजला कसं बोलायचं तेवढं पण शिकवलं नाही तुला?
ऐका त्या मॅडमला लाईन वरती घ्या सोबत बोला काय बोललोय ना ते अरे समोर त्यांचे तुम्हाला. पूर्ण ऐकून घेतलो मी माझं बैल ऐकून घे लेडीजला कसं बोलायचं. तू एक फायनान्स मध्ये काम करतोय फायनान्स मध्ये मागे पुढे होत असतात हप्ते आणि लोकांचे मंडळ असतात ऐकून तरी घे बरोबर आहे. मी तुझं मी पहिले ऐकून तर मी पण तेच काम करतोय माझ्या बरोबर तेच काम करतो माझं ऐकून तर घे पहिले. बोला लेडीजला कसं बोलाव आणि कस्टमर कसे असतात. कस्टमर 10 नमुन्याचे असतात बरोबर. त्यांना कसं बोलायचं. किती महिने झालं काम करून तुला. मला 4 वर्ष झालंय. 10 वर्ष मग तुला एवढं पण अनुभव नाही. चार, 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 चार. 4 वर्ष तुला अनुभव नाही एवढं पण असं काय रे. हा लोक 10 नमुने जे असतात सगळ्यांसमोर मान सन्मान देऊन बोलावं लागेल. ऐकून घे माझं पहिले तुझं नंतर बोलतो पूर्वा. त्यांचं तू मी त्यांना नाही बोललोय ठीक आहे. त्यांचा फोन वरती फोन लावलेला त्यांचा भाऊ आहे बहुतेक अभिषेक म्हणून अभि अभि नाव आहे त्यांचा. बर त्यांचा फोन तो चलतो आणि काय बोलत नाही ठीक आहे. आणि त्यानंतर आम्हाला शिव्या घालतोय तो. त्या जर ती बाईला मी एक पण शिव्या घातला असेल ना रिकॉर्डिंग असेल ना तुमच्याकडे ना तर त्याला 9 वरती घ्या. ती बाईला मी नाही बोललो त्याचा भाऊ मला शिव्या घालतोय त्याला बोललो की बाईच्या नावावरती गाडी घेतोय तो बोलतो. त्याचा भाऊ गाडी घेतलं त्याच्या भावाला गाडी घेऊन दिलेली आहे त्यांनी मी तुला मान्य करतो बरोबर आहे. त्याचा भाऊ असतो पुण्याला आणि 4 हप्ते पेंडिंग मध्ये ना. घरी जायचं घरी जाऊन डायरेक्ट सांगायचं सर घरचा ऍड्रेस त्यांनी चेंज केलाय. त्यानंतर ती बाईला कॉल केला गेला ते बोलते माझ्या दुसऱ्या ऍड्रेस वरती आहे मला एक दिवसाचा टाइम द्या मंगळवारी मी पेमेंट करून देते ठीक आहे. मंगळवारी पण पेमेंट नाही केलं बोलले 5 वाजेपर्यंत बुधवारी पेमेंट होऊन जाईल. बुधवारीचा पण पूर्ण दिवस गेला. त्याचा भाऊ बोलला मी पुण्याला आलो हल्दीला गाडी घेऊन मी उद्या येऊन गाडी तुम्हाला देतो. नाही तू प्रॉपर मुंबईचं वाटाणा कुठला तू प्रॉपर. मी हा मी बिहारचा आहे. मग तुझं बोलण्यावरून मला कळलं ऐकून घे मेरे भाई सुन ले तू पेरी बात तेरे को हिंदी में बात कर. नाही 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 बोला मराठी मध्येच बोला मला येतं पूर्ण मराठी ते बोला पूर्ण मराठी हा. अच्छा मग पूर्ण किती वर्ष झालं मला महाराष्ट्र राहत मुंबई मध्ये. 15 वर्ष झालेत. 15 वर्ष वाद खूप चांगलं आहे ऐकून घे. लोक 10 नमुन्याचे असतात आणि काय तू करून खायला असं खूप चांगलं करून खा दादा असं करू नकोस. आणि लेडीजला काय असेल तर मान सन्मान देऊन बोलत जा आणि असं चुकी भाषा बोलू नकोस. आणि काय तुझे हप्ते आहेत ते कस्टमर 10 नमुन्याचे असतात मागे हप्ते मागे पुढे होत असतात त्यामध्ये काय ते भरतील ना हप्ते त्याने का नाही म्हणून भरत नाही. डायरेक्ट तुला सांगितलं तुला डायरेक्ट त्यांनी सांगितलं का हप्ते भरत नाही म्हणून. तुला डायरेक्ट सांगितले का चार हप्ते करायला. ती सांगितले की मी गाडी देते गाडी घेऊन जावा. गाडी पण नाही देते हप्ते पण नाही भरते. 5 बकेट मध्ये त्यांनी 2 हप्ते भरायला तयार आहेत ना दादा असं काय. अरे तो फोन उचलून भरायला तर पाहिजे ना. ते पण कुठे भरतायत तुमचे हे काय की तुम्ही लोक इथं शिरा येऊन असा तसा त्याचा भाव. कॉन्फरन्स वरती आहे. 1 मिनिट थांब 1 मिनिट. तुम्ही पण काय असं येडवाकड बोलत जाऊ नका त्यांना. त्यांचं कामच असतो फायनान्सचा. आणि तुम्ही पण काय तर शिवा मी त्यांना उलट नाही बोलली. त्यांनी ना 5-5 मिनिटाला 2-2 मिनिटाला ना फोन करून ना पॅनिक करून ठेवलेलं. त्यांना बोललेली मी त्या दिवशी 5 वाजता. पण दादा त्या दिवशी 5 वाजता ना पेमेंट झाला नाही माझ्याकडनं. तर ते माझ्या भावाचा चेक पास झाला नाही. तर आता आम्हाला मला स्वतः लाज वाटली दादा की मी जॉब काय देऊ बरोबर. 5 वाजता आपल्याकडून शब्द बोलायला तो नाही झाला तर मला माणसाला लाज वाटते ना. बरं ठीक आहे ऐकून घ्या. मी तुमचे हप्ते एक मिनिट ऐकून घ्या. त्यांचं कामच असतो. तुमचा हप्ते किती पेंडिंग मध्ये आहेत. मग तुम्ही किती भरायला तयार आहे. ओके ऐकून घ्या. थांबा थांबा एक मिनिट सायलेंट सायलेंट ऐकून घ्या. निखिल 2 हप्ते त्यांनी भरायला तयारी. 2 हप्ते घे आणि त्यांना जास्त त्रास देऊ नकोस. लेडीजला कसं बोलायचं तेवढं शिकून घे. काय असं याच्या पुढे ऐकून याच्या पुढे तसं बोलू नको सांगायला तुला मी. एक मिनिट. हॅलो हॅलो काय बोललो तुम्हाला मी मॅडम. काय बोलला तुम्ही. तुला तोंड नाही का बोलायला. बोल ना तोंड ना. तुमचा भाऊ 1 मिनिट भाऊ कॉल उचललेला तुमचा तो बोलत होता. तुम्ही तर फोन उचलून बोलतच ना. एकदा पण हॅलो नाही बोललाय. मी स्पीकर ऑन केलेलं. एक मिनिट ओ एक मिनिट मॅडम मॅडम ए मॅडम एक मिनिट ऐकून घ्या. हा विषय इथं संपून टाका आणि ते तुम्ही 2 हप्ते भरा. आणि हे निखिल ह्याच्या पुढं असं भाषा नको. सांगतोय तुला वॉर्निंग देतोय. त्याचा भावाला शिकवा पहिला तू घोले घाण शिव्या घातल्यात. आणि हॅलो मॅडम तुम्ही पण तसं बोलायला लावून का. हप्त्यांचं कामच असते रिकव्हरीचं काम असते. समोरून तो शिवा नाही घालत. समोरचं जर घालणार समोरच्या माणसाला. ओ मॅडम एक मिनिट ऐक. निखिल थांब रे एक मिनिट थांब. मॅडम ऐकता का तुम्ही. 2 हप्ते भरून टाका. आणि निखिल 2 हप्ते भरायला तयार आहेत. आणि जास्त त्रास देऊ नको त्यांना. ऐकलं का. आणि लेडीजला कसं बोलावं शांतपणे बोलत जास्त येड करत जाऊ नकोस. ओके ऐकून घ्या. एक मिनिट ओ मॅडम ऐकून घ्या माझं थोडस.
तुम्ही भरा हफ्ते दोन हफ्ते आणि काय ते गोडीत मॅटर मिटवायचं असं आहे, तुम्ही पण बोललो का त्यांना पण बोलत नाही, ठीक आहे? हो हो ठीक आहे चालेल, हो ठीक आहे दादा चालेल, ओके ओके.